पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सुबोध भावे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाय बस. मंडळी, एक चांगला सिनेमा मिळावा यासाठी एखाद्या कलाकाराला आयुष्यभर वाट पाहावी लागते. पण आज आपल्या बसमध्ये अशी एक अभिनेत्री येणार आहे जिच्या कारकिर्दीचा आम्हा सगळ्यांना प्रचंड हेवा वाटतो. हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड, गुजराती सिनेमात तिनं आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारून या क्षेत्रात आपलं वेगळेपण सिद्ध केलं. इतकंच नाही तर इटालियन चित्रपटातही तिने बाजी मारली. तिने केलेलं काम हीच तिची खरी ओळख आहे. अभिनय, अभ्यास आणि विचारांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या मुलींची ती आयकॉन झाली आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चार्मिंग अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं. जिसे ढूंढता हूँ मैं हर कहीं जो कभी मिली मुझे है नहीं मुझे जिसके प्यार पर हो यकीन वो लड़की है कहाँ जिसे सिर्फ मुझसे ही प्यार हो जो ये कहने को भी तैयार हो तो ना तुम ही मेरे दिलदार हो वो लड़की है कहाँ देशाच्या घराघरात पोहोचलीस, महाराष्ट्राच्या घराघरात तू पोहोचली होतीसच, पण देशाच्या घराघरात पोहोचलीस, देशाच्या बाहेरही पोहोचलीस. पण ती झोया नावाची स्त्री तुझ्यापर्यंत कशी पोहोचली? अरे काय झालं, झोया तेव्हा द झोया अख्तर बनली नव्हती. ती फरहानची बहीण म्हणून मला भेटली आणि ती त्या सिनेमाची फर्स्ट एडी होती आणि कास्टिंग डिरेक्टर. करिअरच्या सुरुवातीला आपण असं फोटो सेशन्स वगैरे करतो ना, तर मी पण केली होती आणि कोणाकोणाकडे देतो, तर कोणाच्या तरी हातून माझे फोटो पडले एका ऑफिसमध्ये आणि तिथे झोया होती. वा वा. आणि मग झोया म्हणली तो फोटो बघू जरा असं झालं. आणि मग कुणीतरी तिला नाव सांगितलं, ही कोण आहे? मग ती म्हणली नाही नाही ही ती नाही आहे, कारण तिचे मी सिनेमे बघितलेत. तिने माझा पहिला सिनेमा चेलुवी, गिरीश कर्नाडांचा हिंदी सिनेमा, तो पाहिला होता. मग अजून एक दोन सिनेमे पाहिले होते. तर ती म्हणली पण मी तिला कधीच अशा कपड्यांमध्ये पाहिलेलं नाही आहे, ही वेगळी दिसतीये. मग तिने मला ऑडिशनला बोलवलं आणि दिलचाहत्याची मी ऑडिशन दिली एक्सेल स्टुडिओच्या पहिल्या ऑफिसमध्ये आणि मग माझी निवड झाली. पण सेटवर एकूण तो सिनेमा करताना आमिर खान होता, सैफ होता, गाणी त्यातली सगळीच गाजली, तर हा ओव्हरऑल त्या शूटिंगचा अनुभव कसा होता? एकतर मी बऱ्यापैकी नवीन होते, मला अजून प्रोफेशनल ऍक्टिंग किंवा प्रोफेशनल ऍक्टर असणं म्हणजे मग आपण असं वागायचं असं काही माझे सेट रूल नव्हते, अजूनही नाहीयेत. त्यामुळे मला खूप मजा आली या सगळ्यांना भेटायला आणि त्यांच्या कुणाच्याच वागण्यामध्ये आम्ही फार नावाजलेले स्टार्स आहोत आमची घराणी. कारण बाकीच्यांचं जाऊ दे, झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांच्याच घरात इतके हिरे आहेत, म्हणजे त्यांचं अख्खं खानदान कलावंतांनी भरलेलं आहे कम्प्लीट. तर ते दोघं जणच इतके त्या बाबतीत सहजपणे वागतात, त्यांचं असं म्हणणं आहे की हो पण ते त्यांनी केलेलं काम आहे ना, माझे बाबा माझी आई. मला सांग की मुलगी जेव्हा सामान वगैरे बांधून सासरी जायला निघते माहेर सोडून, तेव्हा ती रडते खूप, आईलाही रडायला येते. पण तू जनरली सगळाच तुझा प्रवास माहेरवरनं सासरी जातो आहे, अशी तू रडत असतेस? बॅग भरायची वेळ आली कुठेही शूटिंगला जाताना तरी तू रडत असतेस? तुला अशी भीती वाटते का की म्हणजे सेट तुझं सासर आहे किंवा प्रवास तुझा सासर आहे? नक्की काय होतं? बरोबर ओळखलंस तू मला मित्रा. हे खरं आहे, मला सतत रडू येत असतं आणि मला खूप वाईट वाटतं. अरे मला असा जीव जडतो ना आपला माणसांवर आणि असं वाटतं की अरे एवढाच होता आपला एकत्र प्रवास. पण इतकं काय गुंतलेलं आहे काय माहिती, भरून येतं खूप. मला खूप कृतज्ञता वाटते आणि फक्त घरच्यांच्या बाबतीत असं नाही, सिनेमाच्या सेटवरती सुद्धा शेवटच्या दिवशी मला फार असं ठरवून नीट वागावं लागतं.
नाहीतर मी छान एक तासभर रडत बसू शकते. पण मग आज तू एपिसोडच्या शेवटी पण रडणार आहेस का? मी तुला वचन देते की मी नाही रडणार. तू सांभाळशील ना स्वतःला? अगदी नक्की, मी अत्यंत सभ्यपणे. कारण आमच्या या बायकांचे प्रश्न सुरू झाले की जनरली इथे महिला आत्मधन खूप रडतात की कुठे येऊन पडली, कारण काय वाटेल ते प्रश्न विचारतात ते. खरंच? हो हो. त्यामुळे आता यानंतर सोनाली सगळी सूत्र त्यांच्या ताब्यात. तू जर वाचलीस तर आपण पुढच्या टप्प्यात भेटूया. ऑल दी बेस्ट. थँक्यू थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मी यशोमती देशपांडे. मी पुण्याची आहे आणि तुम्हीही पुण्याच्या आहात. बरोबर. पण कसं आहे ना, पुणेकरांवर सर्रास उगाच आरोप केला जातो की ते 1 ते 4 झोपतात. तुम्हीही झोपता? शक्यच नाही सुबोध आणि मी पुण्याचे आहोत, पण आम्ही केवढं काम करतो, आम्हाला वेळच नाहीये झोपायला. लंच ब्रेक मिळाला तरी पुरे झालं. पण कधी कुठे बाहेर आहे किंवा घरी असं दुपारची थोडीशी विश्रांती वगैरे घ्यायला आवडते का? मला सवयच नाहीये. मला असं नेहमी वाटतं दुपारी झोपलो आपण तर मला रात्री झोप येणार नाही, त्यामुळे मी दुपारी वाचत वगैरे पडते पण मी झोपत नाही. वा, सवय नाहीये मला झोपायची. मला एक माणूस माहितीये जो फार छान विश्रांती घ्यायचा, ते म्हणजे माझे सगळ्यात पहिले दिग्दर्शक गिरीश कर्नाड. ते लंच ब्रेक नंतर एक्झॅक्टली 20 मिनिटं झोपायचे. आणि पॉवर नॅप असा शब्द मी पहिल्यांदा ऐकला त्यांच्याकडनं. आणि ते बरोबर 20व्या मिनिटाला गजर न लावता स्वतःच उठून तयार असायचे. बर. आणि दुसरे एक प्रभू सर म्हणून आहेत, ते साऊथमध्ये काम करतात. त्यांनी मला दुसरी आयडिया सांगितली की आदल्या दिवशी 1-2 दिवस झोप झाली नसेल आणि आपलं शूटिंग असेल तर लंच ब्रेक झाल्यावर 15-20 मिनिटं झोपायचं आणि मग जेवायचं, तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. अशा ट्रिक्स मी शिकलीये. पण विश्रांतीचं महत्व आपण विसरलं नाही पाहिजे, त्यामुळे मला जरी सवय नसली तरी शांत बसायची सवय मी आता लावून घेतलीये की थोडं रिलॅक्स राहावं आपण. बरं, शाळेत कसं होतं, आम्ही वेगवेगळ्या भाषा शिकवतो मुलांना, तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात का? आवडून घ्याव्या लागल्या, कारण मला अनेक भाषांमध्ये काम करायची संधी मिळाली. बर. तुला गंमत म्हणून सांगते, 9वीत आपल्याला करिअर ओरिएंटेशनसाठी शाळेत मार्गदर्शन मिळतं ना, तर आमच्या शाळेत कोणीतरी असं वेगळ्या शाळेतले एक पदाधिकारी कोणीतरी आले होते, तर मला अजून कळत नव्हतं सायन्स म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे काय वगैरे. तर त्यांनी विचारलं आल्यावरती आमच्या वर्गात की कोणाकोणाला कुठे कुठे जायचं आहे 10वीनंतर, तर मला त्यांनी विचारलं तू दे बघू उत्तर. मी हात वर केलं होतं. ते म्हणले तुला का आर्ट्सला जायचं आहे? तर तेव्हा मी असं उत्तर दिलं होतं की मला वेगवेगळ्या भाषा शिकायच्या आहेत. आणि ते असे डोक्याला हात लावून बसले की अगं आर्ट्सला गेल्यावर काय भाषा शिकता येतात फक्त? किती वेगवेगळे विषय आहेत आर्ट्सला गेल्यानंतर. पण ते उत्तर मला नंतर आयुष्यात खूप उपयोगी पडलं, कारण मला खरंच भाषा शिकाव्या लागल्या. किती किती तुला किती भाषा येतात? हिंदी, मराठी, इंग्लिश आपल्याला सगळ्यांना येते. मग गुजराती सिनेमात काम केलं, तेलुगू, इटालियन, तमिळ. बरं, मी काही इंग्रजी शब्द सांगणार आहे, कारण तुमची मराठी भाषा अगदी वाखाणण्याजोगी आहे, तर त्याला मराठी पर्यायी शब्द तुम्ही सांगायचे. ए नाही, अगदी छोटीशी परीक्षा रेडी, आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की यात पास होणार आहे. सांगू शब्द? ट्रॅफिक सिग्नल. नाही, याला मराठी शब्द काय? वाहतुकीचा दिवा असं म्हणू शकत नाही आपण त्याला. वाहतूक थांबा. नाही, वाहतूक नियमन दिवा. वा, करेक्ट, हे बरोबर उत्तर आहे. वाहतूक नियमन पट्टी. वाहतूक नियमन पट्टी. आईस्क्रीम. आईस्क्रीमला गारेगार मिळायचं यार आम्ही छोटे असताना. हो, गारेगार आईस्क्रीम लहानपणीच, पण व्यवस्थित मराठी त्याला आहे शब्द, त्याला काही बर्फ प्रयत्न, बर्फ क्रीमला काय म्हणतात मलई नाही म्हणू शकत आपण, बर्फ लोणी. नाही, थोडा उत्तर. दुग्ध शर्करा युक्त हिम घन गोल गट्टू. वा 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 वा. मला ही उत्तर पत्रिका हवी आहे. मी हा शब्द माझ्या मुलीला, मला गोल गट्टू हेच इतका. तिसरा शब्द, कलेक्टर. कलेक्टरला सनदी अधिकारी. नाही, आयुक्त किंवा जिल्हाधिकारी. स्पीकर. ध्वनिक्षेप. ध्वनी. बरोबर, छान छान. लिफ्ट. मला माहिती आहे, उद. हा, उद काहीतरी. हा, उच्चलन.
उद्वाहन उद्वाहन तुझं किती सुंदर आहे मराठी. हे जाता येतं वाचतो. अरे उद्वाहक असं मी वाचल्याचं मला आठवत नाही. आणि शेवटचा शब्द टाय. कंठ लंगोट. अरे वा, कुठे जोक म्हणून वाचला होता आणि त्यातला लंगोट हा शब्द ऐकून माझ्या मुलीला खूप हसू आलं म्हणून माझ्या लक्षात राहिलंय. छान 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 छान. नमस्कार मॅडम, मी स्वयंपाक धुणं भांडे हे काम करते. अरे वा, माझं कसं आहे ना मॅडम, मी पण करते. म्हणजे तुम्ही घरी करत असाल ना, हो मी कामाला जाते स्वयंपाक धुणं भांडे ह्या कामाला. मॅडम आम्ही असं ऐकलंय की तुम्ही तुमच्या घरातल्या कामावालीला अर्धे काम करू लागता, मग पगार पण अर्धा देता का? अर्धी काम मी करू लागते या तुझ्या म्हणण्यात गोडवा आहे. त्यांना सासूरवास झाला नाही असं वाटू नये असा जाच मी करते, कारण मी सतत सांगत राहते हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, हे असं ठेवलं पाहिजे. आणि मी करते कारण मला असं वाटतं की ती घडी बरोबर केलीच पाहिजे. आपण जेव्हा वाळलेले कपडे खाली घेतो दांडीवरनं तेव्हा ते ठेवताना प्रकार घरच्या कपड्यांना आपण इस्त्री करत नाही, पण त्याची घडी नीट केली की ते घातल्यावर नीट दिसतात, चुरगळलेले दिसत नाहीत. फक्त कपड्यांचं असं नाही पण काही पदार्थ झाकून ठेवावेत, फ्रीजमध्ये काही उघडं ठेवू नये, या माझ्या असंख्य सूचना असतात. त्यामुळे मी जर कोणी आमच्याकडे नवीन आलं टीममध्ये तर त्यांना मी सांगते की अजिबात काळजी करू नका. एकतर मी मोठ्यांनी बोलते कारण माझा आवाज खणखणीत आहे, दुसरं मी खूप सूचना आणि सल्ले आणि काहीतरी करत राहते, त्यामुळे त्याचा राग मानू नका. असं माना की आपल्याला सासूचा जाच होत नाही, तो करायला कोणीतरी आयुष्यात पाठवलंय देवानी. आमच्या मराठवाड्यात आहे ना धोंड्याचा महिना असतो, तो 3 वर्षातून एकदाच येतो, पण त्या धोंड्याच्या महिन्यात माहेरचे लोक लेकीला कपडे सोनं हे असं देतात. तर तुमचं असं माहेरच्या लोकांनी धोंडा केला आहे का? माझा नाही केला ग, मुलीचाही करायचा असतो. आमच्याकडे अधिक मास असतो आणि अधिक मासाला जावयाचं कौतुक होत. नाही लेकीला पण घेतलं पाहिजे. नाही नाही मी मागून घेते कारण माझी आई तर खूपच खुश होईल, कारण माझी आई मला आठवणीने काहीतरी आणत असते, पण मला जावयाचे लाड केले तरी आनंद होतो. त्यामुळे मी मला नणंद आहे, तिचं नाव गौरी, ती डॉक्टर आहे आणि तिचा नवरा जयेश तोही मोठा सर्जन आहे मुंबईतला, हार्ट सर्जन. तर मला आमच्या जावई बापूंचे लाड करायलाही आवडतात, त्यामुळे मी माझ्या सासूबाईंना आठवण करते. नमस्कार मॅडम, मी शीतल, मी स्ट्रगलिंग ऍक्टर आहे, मुंबईत नवीन आली. तुमचा ऍक्सेंट कळे नवा. आम्ही नागपूरची आहो ना. अच्छा, बर मुंबईत नवीन आली. ओके, आणि माझं भाग्य आहे मॅडम या निमित्ताने तुमच्या सारख्यांचा गायडन्स घ्यायला मला मिळतो. तर मॅडम जेवढा ऍक्टर मोठा तेवढी त्याची स्टाईल प्रत्येकाले मारायची राहते आणि तेवढी त्याची मिमिक्री होते. हा, आणि काही ऍक्टर लोकांना आवडते काहींना आवडत नाही, तर मॅडम तुमची जर का कोणी मिमिक्री केली तर तुम्हाला कसं वाटते? मला खूप मजा येते कारण खरंच काही काही जण करतात ना, म्हणजे मला माझी मिमिक्री झाल्यावर कळलं की अच्छा मी असं बोलते का. मजा वाटते ना, आणि आपले मित्रमैत्रिणीच काहीतरी करत असतात तर मला हसू येतं खूप. कधी कधी आवडत नाही पण ते काय आपण सांगायला जात नाही, कारण त्यांचं काहीतरी निरीक्षण असतं ना, ते काहीतरी तुमच्या बोलण्यातलं हावभावांमधलं काहीतरी टिपतात आणि तसं करतात, मजा वाटते. चांगली आम्ही मिमिक्री आर्टिस्टची मजा वाटत असेल ना, असं आरसा धरल्यासारखं जाता समोर. हो हो अगदीच. पण मग मॅडम आतापर्यंत कोणाची मिमिक्री आवडली तुमची केलेली? माझी केलेली अगं सगळ्यांचीच आवडते, मला खूप जण करतात माझी मिमिक्री, त्यामुळे असं एकाचं नाव नाही मला सांगता येणार. तरी पण कोण तरी श्रेया करते ना कधी कधी, तेव्हा मला फार मजा येते बघायला की अच्छा मी इतकं माझ्या घरच्यांच्या बद्दल बोलत असते का असं आहे मला. माहित आहे ती काहीतरी संदेश असं म्हणाला वगैरे असं काहीतरी करत होती एकदा. मॅडम समजा आता एखाद्या सिनेमाची ऑफर तुम्ही स्वीकारली हा, आणि सिनेमा करताना तुम्हाला असं जाणवलंय का कधी की बा दिग्दर्शकच चुकून राहिला, स्क्रिप्टच चुकली, हॅशटॅग रिग्रेट्स असं वाटते का मॅडम तुम्हाला कधी? आय लाईक दॅट, मला तुझा हॅशटॅग आवडला फारच. हो खूपदा वाटतं, आणि एखाद्या सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर त्यातनं बाहेरही पडता येत नाही कारण कंटिन्युटीत अडकलेलो असतो आपण आणि कुणाचे तरी पैसे लागलेले असतात, त्यामुळे त्रास होतो. आणि फक्त दिग्दर्शकाचा राग येतो असं नाही,
अनेक गोष्टी असतात, कधी कधी सहकलाकार असतात त्रास देणारे, कधी व्यवस्था वाईट असते, प्रोडक्शन वाईट असतं, कधी कधी सगळं छान असतं पण मेन प्रोड्युसर जो असतो तो पैसेच देत नाही, असे कितीतरी त्रास असतात ना. पण काय असतं, आपलं काम पूर्ण करावं लागतं. तुमच्या सारख्याला पण पैसे देत नाही. नाही, कुठल्याही सारख्याला देत असं होतच, म्हणजे असं सहन करावंच लागतं ते. आता आणि आपण आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल विचार करायचा. आता मला समजा अमिताभ बच्चन आवडतात, तर मी नेहमी असा विचार करते की अमितजींना कसं वाटत असेल समोरच्याची वाक्यच पाठ नाही आहेत, किंवा ते वेळेवर पोचतात पण कोणीतरी पोचलेलंच नाही आहे सेटवर आणि त्यांच्यासाठी सीन सुरू करता येत नाही आहे, तर त्यांना काय वाटत असेल. आपण किस झाडकी पत्ती, आपण काय नखरे दाखवायचे. आपण कुणाला तरी सांगितलेलं आहे, ती आपली कमिटमेंट आहे, त्यामुळे आपण आपलं काम पूर्ण करायचं, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही फारसा. खरंय मॅडम, हे मी लक्षात ठेवी ना. तू त्याच्यासाठी सुबोधचं पण मार्गदर्शन घे. त्याच्या पंथात, त्याच्या धर्मामध्ये हे चिन्ह आहे. त्या चिन्हाचा एकदा तू काय म्हणतात, त्या मार्गाला तू लागलीस की तू निश्चिंतपणे आपलं काम सुखक, आपली वाटच सुखकर करून घेशील. बरोबर, सगळ्या संकटांना चिमटीत पकडून शांत व्हायचं ते चिन्ह. सरांचा गायडन्स असतो. हॅलो सोनाली. हाय, मी गोगटे आंटी. ओके, हाय. मी असं ऐकलं की तुझी आई पाळणा घर चालवायची. हो, त्याचे काही अनुभव सांग ना एखादा. अरे वा, मला किती छान वाटलं तुम्ही आईच्या पाळणाघराविषयी विचारलत मला. मला माझ्या आईचं फार कौतुक वाटतं, कारण माझ्या आईला घराबाहेर पडता आलं नाही कामासाठी, कारण घरात वडीलधारी माणसं खूप होती आणि आमच्या घरी खूप धार्मिक वातावरण आहे, त्यामुळे नवरात्र, श्रावण महिना, अधिक मास हे सगळंच आणि पाहुणे घरी येणारे सगळ्यांचंच बघावं लागायचं. त्यात तीन मुलं, सासू सासरे आणि आम्ही जरा जास्त भाग्यवान, कारण आम्हाला अजून एक आजी होती, माझ्या बाबांची दत्तकाई, जिनी माझ्या बाबांना दत्तक घेतलं होतं, आजोबांची आत्या. तर अशी खूप मोठी माणसं, त्यांची तब्येत, पोरांचे डबे, पाहुण्यांची देखरेख, तर यामुळे आईला कामासाठी नोकरीला बाहेर नाही जाता आलं. तर तिने असं ठरवलं की घरच्या घरी थांबून आपल्याला काय बरं करता येईल, तर तिने सुरुवातीला डबे, चटण्या, अरे वा, असा व्यवसाय केला. आणि मग तिला असं सुचलं की आपण पाळणाघर चालवू शकतो, कारण आमच्या एका फॅमिली फ्रेंडना त्यांच्या मुलीला कुठे ठेवावा असा प्रश्न होता. तर ती मीनाक्षी तेरे देसाई पहिल्यांदा आमच्याकडे यायला लागली आणि तिच्या पायगुणांनी खूप मुलं घरी यायला लागली. किती छान. आणि माझी तक्रार होती की मला छोटं भावंड नाही आहे कोणी जे मला ताई म्हणेल, माझ्यासारखं वागायचा प्रयत्न करेल, कारण मी आयुष्यभर माझ्या दोन्ही भावांना कॉपी केलं, कारण ते अजूनही मला हिरो वाटतात माझे. पण माझी कॉपी कुणीच केली नाही ना, कुणीच मला ताई म्हटलं नाही आणि ताईचा ड्रेस पाहिजे, तिने जे केलं तेच मला करायचं असं घरी म्हणणारं कोणी नाही. पण पाळणाघर सुरू होईपर्यंत मला असं वाटलं, पण ते सुरू झाल्यानंतर मला खूप भावंड मिळाली आणि घर आमचं गोकुळासारखं होतं. म्हणजे आत्ताच तुम्ही म्हणालात की ताईगिरी मला करायला मिळाली नाही, आता आईचंच पाळणाघर म्हटल्यानंतर तिथे केलीत का ताईगिरी? आईच्या पाळणाघरात मी सॉलिड ताईगिरी केली आहे. हो ना. हो हो, खूप सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. म्हणजे आपण, मी सगळ्यांची नावं सांगते, त्यांच्याकडे सगळ्यांकडे ताईच्या तक्रारी असणार की सोनाली ताई असं म्हणाली, तसं म्हणाली, रागवली, काही ना काहीतरी असणार. आता आपण बाई म्हटलं की घरातली कामं करणं आलंच, मग कधी सिलेंडर लावायला लागलाय का हो तुम्हाला? हो, घरात कोणीच नाही आणि आता मला सिलेंडर लावायचा आहे. सिलेंडर लावायला लागलाय, कितीदा तरी बाबांच्या मागे बसलेली आहे टू व्हीलरवर भरलेला सिलेंडर घेऊन, दोन्हीकडे पाय टाकून, की सिलेंडर न्यावा लागायचं ना, कुठेतरी यायचं एकदम सांगायला की अरे सिलेंडर मिळणार आहेत, 5 वाजता अमुक ठिकाणी पोचा वगैरे त्या देवळापाशी. तर मी सिलेंडर बदलू शकते, बल्ब बदलू शकते, किंवा फ्यूज जेव्हा उडतो ना तेव्हा मी चेक करू शकते. मला टू व्हीलरचा स्पार्क प्लग नीट जोडता यायचा, तर मेकॅनिकही बनू शकते. सुरू करा. नमस्कार. नमस्कार. आमचा काय भाय जाऊ असला ना, आम्ही अर्धा अर्धा तास थांबतो, पण रिक्षा काही येत नाही. आणि एखादी रिक्षा येईल ती सरळ नाही म्हणता आणि पुढे आता. मग तुमच्या बाबतीत असं कधी घडला काय, म्हणजे एखादं रिक्षावर तुमकं नाही म्हणाल पुढे गेलो? मी खूपदा भांडली आहे नाही म्हणून पुढे गेलेल्या रिक्षावाल्यांशी, असं होतं ना. पण म्हणजे कधी कधी ना काही काही रिक्षावाल्यांना मुंबईत, मी अजूनही रिक्षा घेते, मला खूप आवडतं,
मास्क आल्यावर तर मला खूपच आनंद झालाय, कारण बरं वाटतं आपण मास्क घालून काही मेकअप वगैरे करायचा प्रश्न नाही, तर इतके हक्काने लोक रागवतात की अगं बाई किती साधी दिसतेस, अगदीच म्हणजे टाकाऊ जवळजवळ, अशाही कमेंट्स मिळतात ना. काही काही रिक्षावाल्यांना मला ना खूप जण माझ्या आवाजावरनं ओळखतात, तर मग त्या रिक्षावाल्यांना रिक्षात एखादा फोन बिन झाल्यावर लक्षात येतं की अरे तू होतीस का असं, पण मला नाही म्हणतात ना खूप जण, कारण ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. आपण रिक्षावाल्यांशी कधीही भांडू शकत नाही, त्यांना जिथे जायचं असतं तिथेच ते जातात. सामान्य माणसाचा काय व्हॅल्यू नाही हो, म्हणजे तुम्ही कसे सेलिब्रिटी असाच ना म्हणून विचारले तुमका. नाही पण ते रिक्षावाल्यांच्या समोर सगळे सामान्य आहेत, कारण रिक्षावाल्यांना कुठे जायचंय हे त्यांचं ठरलेलं असतं, त्यांचं इप्सित स्थळ काय असतं ते त्यांना माहिती असतं. आपल्याला मारे पार्ल्याला जायचं असेल, बांद्र्याला जायचं असेल, पवईला जायचं असेल, त्याचा काही उपयोग नाही. मी तुमचं तो पिक्चर बघितलंय टाटा 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 अगं चट्टू. अच्छा, मी त्यात कसा तुम्ही एखाद्या व्यक्तीक हात लावलास की त्याचा काय ना काय बरा वाईट होत होता, तुमचा याच्यावर विश्वास असा काय? माझा कशावर विश्वास नाहीये. नाही नाही, आणि खूप पूर्वी ना माझा एका गोष्टीवर विश्वास होता. मांजर आळवी गेली तर मला असं खूप कोणी कोणी सांगितलं होतं, मांजर काही मित्रमैत्रिणींनी सांगितलं की मांजर आडवी गेली की सात पावलं मागे चालायचं, मग ते अशुभ काही घडणार असतं ते रद्द होतं. मग नंतर मला प्रश्नाला सायकल चालवताना जर मांजर आडवी गेली तर मग आता काय उलट पायडल मारायचं का काय, म्हणजे पडू ना आपण. तो एक मला प्रॅक्टिकल प्रश्न पडला की मग कसा त्याच्यावर विश्वास व्हायचा, म्हणजे वाईट व्हायचं ते होणारच ना. किंवा एखादा बस चालवणारा माणूस, आता आपण बस मध्ये होत, त्याला मांजर आडवी गेली तो काय रिव्हर्स घेणार, बस कशी मोजणार सात पावलं? शुभ अशुभ मानत नाहीस? नाही जणी, आता माझ्या घरातच मांजर आहे, माझ्या मुलीचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. आता काय सांगून ठेवलं असेल ना आडवा जाऊ नको म्हणून, येता जाता आडवं जातं, समोरच येऊन बसत आणि बघतं आपल्याकडे प्रेमाने, तर मग काय मनात आणणार काय नाही, असं काही नसतं. काय नसतं, सगळं आपल्या मुठीत आहे. बरा वाटला तुझ्याशी बोलणं आमका, बरा वाटला. सोनाली, या बायकांच्या प्रश्नात तो प्रश्न आला नाहीये, पण मला माहिती आहे की तू दाभोळकरांच्या कामाशी, त्यांच्या विचारांशी गेली अनेक वर्ष जोडलेली आहेस. तर जी लोक त्या प्रकारचं काम करतात, कार्य करतात, त्यांना तर माहिती आहे तुझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यातलं, पण तू दाभोळकरांच्या विचारांशी कशी जोडली गेलीस आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातल्या फरकाविषयी काय सांगशील? एक तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अशी माझी त्यांच्याशी ओळखच झाली नाही. त्यांची मुलगी मुक्ता दाभोळकर माझ्या वर्गात होती, बर टीवाय पर्यंत फर्ग्युसन कॉलेजला, त्यामुळे मुक्ताचे बाबा म्हणून ते नरेंद्र काका झाले. आणि मला मुक्तामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे काय, नरेंद्र दाभोळकर कोण हे समजलं. आणि मी चळवळीत ओढली गेले कारण मला अक्षरशः नरेंद्र काकांनी हात दिला, त्यांनी मला बोलवलं काही दौऱ्यांना शिबिरांना. त्यामुळे मी मला अजूनही आठवत आहे पहिला माझा प्रवास सुहास जोशींबरोबर झाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कामासाठी. बर. तिथे मी डॉक्टर लागूंचं भाषण ऐकलं, पुष्पा भावेंचं भाषण ऐकलं, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जे जे दिग्गज काम करतात त्यांना मी जवळून बघू शकले, त्यांचे विचार ऐकू शकले. म्हणजे मी काम करता करता मी घडत गेले, कारण माझे अनेक प्रश्न होते नरेंद्र काकांना की माझा देवावर विश्वास आहे, म्हणजे मी कोण आहे, मी अंधश्रद्धा मानणारी आहे का, देव म्हणजे अंधश्रद्धा आहे का, माझी आई वारीला जाऊन आली आहे पंढरपूरला चालत, तर मग ती अंधश्रद्धा होती का? तर सगळ्यात छान गोष्ट अशी होती की नरेंद्र काकांनी इतके दौरे मी त्यांच्याबरोबर केले, इतक्या ठिकाणी मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामांना गेले, तेव्हा त्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला कधीच त्या माणसाचं हसं केलं नाही, ते प्रश्न त्यांनी विचारू दिले आणि प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर शोधण्याला उद्युक्त केलं. त्यांनी अशी सेट उत्तरं दिली नाहीत, म्हणजे आजही तू बघशील तर आपण नरेंद्र काकांच्या मुलाखती बघितल्या तर आपल्याला समजतं त्यांचा विचार काय होता, कारण त्यांचं कायम हेच म्हणणं होतं की घटनेनी जर तुम्हाला अधिकार दिलाय तर तुम्ही देवळात गेलंच पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरी हे परंपरेने चालत आलंय आणि ते मला करायचंय, तर ते तुम्ही करा की, पण त्यासाठी दुसऱ्या माणसाला हानी पोचेल, ती जीवित, आर्थिक, लैंगिक, भावनिक अशी कुठली हानी तुम्ही पोचवू नका,
आणि तुम्हाला पोचवून घेऊ नका. म्हणजे मला कधी कधी अजूनही प्रत्येक माणसाला उत्तर द्यावं असं वाटतं सोशल मीडियावर, जे म्हणतात की अगं काय तू कशाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम करतेस, देवाचं अस्तित्व त्यांनी नाकारलं. पण त्यांनी माझं अस्तित्व नाही नाकारलं. मी नरेंद्र काकांना विचारलं की मला संध्याकाळी घरी गेल्यानंतर तिन्ही संध्याला देवापाशी दिवा लावायला आवडतो, मला खूप उबदार वाटतं, मला सुरक्षित वाटतं तसं केल्याने. आणि त्याच्यावर ते म्हणाले होते की तुम्हाला कसं सुरक्षित वाटतं हे तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे ना. ते केल्याने तुला आनंद होत असेल तर तू कर. तुला देवळात जाऊन आनंद होणार असेल देवाला नमस्कार केल्यानंतर तर ते तू कर, तो तुझा हक्क आहे, मी कोण ते सांगणारा. पण त्याच्या पलीकडे शोषण होऊ देऊ नकोस कोणाचंही, स्वतःचंही. तर मला असं वाटतं की हा विचार पोचवणं हे मी माझ्यासाठी माझं कर्तव्य मानते. कार्यकर्ता हा फार मोठा शब्द झाला, पण आपण सजग राहायला पाहिजे असं मला वाटतं. पण तरी मला असं वाटतं की हे बरं नाही झालं. नरेंद्र काका आपल्यातनं ज्या कारणासाठी नाहीत ते कारण चुकलंय, ते असायला पाहिजे होते. या संवेदना कायमच महाराष्ट्राचा एक भाग होत्या, आपल्या मानवी संस्कृतीचा त्या भाग होत्या. मला असं वाटतं या संवेदना जरी प्रत्येक माणसाच्या मनातल्या जाग्या झाल्या तरीसुद्धा अनेक माणसालाच त्रास देणारे प्रॉब्लेम्स आपोआप दूर होतील असं वाटतं. तर सोनाली आता आपण खेळणार आहोत डेनवर रॅपिड फायर राऊंड. मी तुला प्रश्न खूप आपल्याकडे या गप्पाच आहेत ना आणि या प्रवासच आहे. तर पहिला प्रश्न, आवडता ऑनस्क्रीन मुलगा सलमान का ऋतिक? ऋतिक. आवडता ऑनस्क्रीन नवरा गिरीश की अतुल कुलकर्णी? गिरीश. आवडता सिनेमा दिल चाहता है की मिशन कश्मीर? मिशन कश्मीर. आवडतं शहर पुणे की मुंबई? मी मुंबई म्हणेन कारण माझी माझं कुटुंब इथं आहे मुंबई. मुंबई. तुमच्या मते यशाचा सुगंध काय आहे? आपल्या नाटकाच्या टीम मधली किंवा आपल्या सिनेमाच्या टीम मधली जी प्रतिक्रिया असते ना आपलं काम होत असताना, ती आपल्या यशाची चाहूल आहे, तो सुगंध आहे आपला. कारण ते आपले टीम मेंबर खरं सांगतात आपल्याला कसं चाललंय काम. तर त्यांना जर वाटलं की धरेल नाटक किंवा त्यांना जर वाटलं की तो सीन चांगला केलास तू लंचच्या आधीचा वगैरे, तर आपण निश्चिंत राहायला हरकत नाही की हे आवडेल लोकांना. तर पहिला आहे हो का नाही. तुझ्याकडे मी हे दोन बोर्ड देणार आहे, याच्यात होयचा एक बोर्ड आहे आणि एक नाहीचा आहे. ओके. तर मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, जे काही तुझं उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. चालेल, सुरुवात करूया. पुण्याचे कलाकार एकमेकांचं नेहमीच तोंडावर कौतुक करतात, हे खरं आहे का खोटं? तोंडे का, किती ट्रिकी प्रश्न आहे यार. पण कौतुक करतात तोंडावर कौतुक? नाही नाही, तोंडावर कौतुक करतात हे, पण हे असं चालेल का? हे असं एकदा हे बघा एकदा हे बघा. हॅलो, तुला खरं काय वाटतं सांग ना. नाही खरं बोलतात किती, म्हणजे उलट मला वाटतं पुण्यात जबरदस्त टीका करतात, आवर्जून येऊन सांगतात बावळट कसा दिला तो शॉट वगैरे असं सांगतात. मला तर असेच मित्र मिळालेत, कुणी माझी तोंडावर स्तुती केलेली नाहीये खरंच. म्हणजे कधीच तोंडावर कौतुक करत नाहीत. हा करेक्ट, त्यामुळे नाही म्हण. नाही नाही. आपल्या समोर दुसऱ्या अभिनेत्रीची स्तुती केलेली आवडते का? हो हो हो, खूप आवडते मला. खूप जणी मराठीमध्ये तर खूपच अशा मुली आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचं कौतुक केलेलं मला फार आवडतं. पण राधिका आपटे बरोबर असं काहीतरी एक प्रसंग? ए गवान, ते नाही 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 जज साहब, तुम्ही मला विचारू शकत नाही. तिने तुझी झोप उडली असं आम्ही ऐकलं, बाकी काय नाही, मी प्रश्न विचारला फक्त. गधडी सांगू का? हो सांग की. तर मी पुण्यात रेस्टॉरंट सिनेमाचं शूटिंग करत होते आणि आमची काहीतरी नाईट शिफ्ट होती. तर मी नाईट शिफ्ट संपून आले तर मी गाढ झोपले होते आणि एक तासाभरातच आईने येऊन मला उठवलं, सोनाली सोनाली. आणि मी दचकून उठले, म्हणलं काय गजर तर वाजला नाही अजून असं वगैरे. तर आई म्हणली अगं तुझी एक मैत्रीण आली आणि तिचं अतिशय महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. तर मी आले अर्धवट झोपेतनं उठून तर एक क्यूट मुलगी होती तिथे आणि ती काही ओळखीची नव्हती. तर म्हटलं काय माझी मैत्रीण आली ना, तर ती म्हणली मीच आहे ती मैत्रीण, ऐक ना माझं एक काम आहे तुझ्याकडे. म्हणलं तू कोण आहेस असं मला झालं. तर ती म्हणली मी राधिका आहे, राधिका आपटे, आणि संदेश मला ओळखतो असं तिने मला सांगितलं.
आणि ती मुंबईत स्ट्रगल करायला येणार होती आणि ती माझ्याकडे काहीतरी मार्गदर्शन घ्यायला आली होती. आणि मला त्या धाडसाचं किंवा त्या गोष्टीचं इतकं मी धक्क्यातनंच सावरू शकले नाही. मी म्हणलं अगं पण मी झोपले होते. तर ती म्हणली हो पण मी नाही फार वेळ घेणार आहे, मी थोडंसंच बोलायला आली आहे, तू मला सांग. आणि तिने मला नंतरही एकदा फोन केला होता की अगं असं असं काहीतरी आहे, तर तुला काय वाटतं मी काय करू. तर ती फ्रँकलीच वागत होती आणि आज ती जिथे आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. तर आता माझ्यावर ती पाळी आली आहे की मी कॉलर ताट करायला पाहिजे. की ती छोटी होती ना जेव्हा ती स्ट्रगलर होती तेव्हा माहितीये का ती माझ्याकडे सल्ला मागायला आली होती, पण गदडीने झोपेत ना उठवलं मला. आता आपली वेळ झाली आहे ही बस थांबून खाली उतरण्याची. दादा बस थांबवा, चला. सोनाली तू अभिनयाचं तर लोकांना माहिती आहे की तू दुबेजींच्या सहवासात होतीस, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या लोकांकडे तू काम केलं, समृद्ध झालीस. नृत्याचं शिक्षण कुठे घेतलंस तू? शास्त्रीय नृत्य मी शिकले माझ्या गुरु माणिकताई अंबिके यांच्याकडे. मी 9 वर्ष खरं शिकले आणि अजून 2 वर्ष डिप्लोमा नंतरही मी क्लासला जात राहिले. किती वर्ष शिक्षण घेतलं? 11 वर्ष. आणि माझं अरंगेत्रम पण झालंय भरतनाट्यम मध्ये. शाबास, मग हा राऊंड सोपा आहे. आपण तुला एका पाठोपाठ एक गाणी आपण तुला ऐकू आणि त्याच्यावरती गाण्यावरती विचार नाही करायचा, लगेच एकाच गाण्यात दुसऱ्या मूड मध्ये जात आपल्याला इथे नृत्य करायचं. आई गं, काही स्पर्धा नाही. अरे मी काही डान्सर नाहीये. नाही नाही, तुझं नाव काही गोंधळ होतोय का? नाही नाही, काहीच गोंधळ नाहीये. सुबोध, मी पार्टीत किती वेळ नाचू शकते पण असं कॅमेऱ्या समोर आणि प्रेक्षकांसमोर खूप लाज वाटते मला. साडीत जमलं का काही? 11 वर्षाची मेहनत आज इथे कारणी लागली. माणिक ताई मला माफ करा, मी अजूनही म्हणजे तू आत्ता मला पदर बांधून जर आला रिपू करायला सांगितलं तर मी चोख करून दाखवीन, पण हे काय मी केलं? नाही, फार भारी केलंस तू. तर आता हा डान्स अराउंड जोरदार सोनालीने भारी केलेला आहे आणि आता आपण वळतोय आपल्या पुढच्या टप्प्याकडे. धरलं तर कळतंय, चला सामान घेऊन या. सोपा खेळ आहे सोनाली, मॅजिक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये एक वस्तू ठेवली आहे जी प्रेक्षकांना दिसते, तुला दिसत नाही. ठीक आहे, दोन्ही साईडला त्याला होल्स आहेत, त्याच्यातनं एक हात आतमध्ये घालायचा आहे, त्या वस्तूला स्पर्श करायचा आहे आणि त्याच्यावर न ओळखायचं की ती वस्तू काय असेल. या इकडे हे बघा, इकडे आहे, फक्त स्पर्शाने या. ओके, रेडी, 1, 2, 3. काय असेल अंदाज? आणि किटली आहे का? काय काय? चहाची किटली आहे. चहाची किटली, करेक्ट. काहीतरी वेगळं बाहेर आलंय काहीतरी. काय? एक मिनिट, हत्ती आहे का? हत्ती म्हणजे असं स्पर्श काय असं काय ना यात? नाही मऊ नाहीये, थोडं कडक आहे. थोडं खूप महत्वाचं आहे. हो का? वस्तू आहे ती प्रचंड महत्वाची आहे माणसाच्या आयुष्यातली, तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे काही चेहरा आहे का कोणाचा? असं म्हणजे डोकं लागतंय रे मला हाताला, असं डोक्यावर हात ठेवलाय असं वाटत ना. का रे सांगा काय? सुरू. अरे तुम्हीच सांगा. पटकन पटकन सांगा. हे एक डोकं आहे.
चेहरा आहे बहुतेक. दोन एक. तू खूप जवळ पोहोचली सोनाली, अगदी एका पैशाने तू लाईन क्रॉस नाही करू शकलीस. मी आता तुला दाखवतोच आता काढून. अरे काय कौटी शी, मी याला किटली म्हणाले आणि हा हलतो खरे, तर मी म्हणलं कशात हात चाललाय माझा. देवा 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 देवा. चला पुढची वस्तू. एक दोन साडेमाडे तीन. काहीच नाही. सीताफळ. हा सीताफळ आहे. आणि अजून काय वाटत? हे ना तो छोट्या मुलांचा असा बॉल असतो टप्पे टाकण्याचा, असं ते हे करतात स्ट्रेस साठी वगैरे असं दाबतात. मी काही सीताफळ नाही आहे. नाही तर सीताफळ असं दाबलं तर असं मला त्याला काहीतरी आल्यासारखं वाटलं. तू नक्कीच माझ्या हातात बरोबर ओळखलेला आहेस. रिलॅक्स करण्यासाठी वापरण्यात येणारा हा करेक्ट, मला त्याला आपण मसाज बॉल म्हणूया, स्ट्रेस बस्टर बॉल म्हणूया. राईट करेक्ट करेक्ट काही म्हणूया. करेक्ट. वा 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 वा. आणि आता पुढची वस्तू. एक दोन साडेमाडे तीन. मला आवडला हा खेळ. ही खाण्याची वस्तू आहे. हो पण काय असेल, काय वाटत तुझ्या खूप जवळची आहे. हो हे आता हाताला असं लागतंय ते कुणी जर कचोरीचं ती पुरी जर जाड बनवली ना कचोरीची ती अशी लागते. आणि आणि काय, आणि किंवा एवढी मोठी पुरी नसते फार जाड केलेत पुरे, भाकऱ्याही खूप जाड केलेत. काय आहे असं काय असतं एवढं तरी? ही एका कसली तरी पोळी आहे. पोळी. हो असं मला वाटतं. गुळपोळी आहे का? बर, याच पोळीला तू ज्या ज्या भाषांमध्ये काम केलीस तर या पोळीला काय म्हणतात? हा पिझ्झा बेस आहे, कारण हाताला पीठ लागतंय. बरोबर आहे, हाताला पीठ लागलं माझ्या. मंडळी सोनाली बरोबरच्या आपल्या या गप्पा चालू आहेत आणि आता आपण अगदी आपल्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. बाजूची सीट. सोनाली, तुझ्या बाजूची सीट जी रिकामी आहे त्याच्यावर आम्ही काही सहप्रवासी आणून बसवणार आहोत आणि तू त्यांच्याशी काय गप्पा मारतेस हे आम्हाला बघायचं आहे. बघूया आपला पहिला प्रवासी कोण आहे. हाय अमोल दा, काय वाचताय का काही? फॉन्ट मोठा करा अमोल दा, म्हणजे पटापट तुम्हाला मोबाईलवरचे मेसेज वाचता येतील. बाकी मी मस्त आहे, माझं छान काम चाललंय. पण मला एक आठवण करून द्यायची होती की आपला काही हिशोब राहिला आहे अमोल दा. कारण काय झालं, आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी फ्रान्सला जेव्हा गेलो तेव्हा आपल्या प्रोड्युसर्सनी आपल्या दोघांना खर्चासाठी $200 दिले होते आणि ते आणायला तुम्ही मला पाठवलं होतं. तर ते पैसे पाकिटं होती दोन, तर मी तुमचं पाकिट तुम्हाला दिलं, आठवतंय ना? ते पाकिट तुम्हाला दिलं आणि त्याच्यावर तुम्ही म्हणालात की सोनाली तू लहान आहेस, कारण मी कॉलेजमध्ये होते मला वाटतं सेकंड इयरला, तर तुम्ही म्हणालात तुझंही पाकिट मलाच दे, तर मी माझं पाकिट पण तुम्हालाच दिलं, आठवतंय ना? आणि त्याच्यानंतर काय झालं, त्या फिल्म फेस्टिवलला आपण जेव्हा राहिलो तेव्हा त्या 2-3 दिवसात तुमचं पाकिटही घरी राहिलं. पण काय झालं नंतर, संकोच म्हणा किंवा तुमचा आदर म्हणा, ते $200 तुमच्याकडून माझे परत मागायला मला फार अवघडल्यासारखं झालं. तर ते तुम्ही द्याल का मला? झोप लागली त्यांनी, खूप बोलले ना. अमोलदा हे सिनेमाची गोष्ट नाही विचारत आहे मी पुढच्या. मी ते दोनशे रुपये सुट्टे आहेत माझ्याकडे, ते नाही $200 एका पांढऱ्या पाकिटात घालून तुमच्याकडे ठेवायला दिले होते. ते पुढच्या सिनेमात काही रोल असेल तर बघूया असं पेंगत म्हणतात मला. उद्या ना, किती खड्ड्यांचा रस्ता आहे अमोलदा, संध्याला सांगीन. मी मार खाणार आहे. $200 इंटरेस्ट सकट तुला परत मिळणार आहेत आणि खूप खूप मारही मिळणार आहे. वा वा वा. सोनाली, तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासात एक अभिनेत्री म्हणून तू सशक्त आहेस, तुझ्या वारंवार तू येणाऱ्या प्रत्येक भूमिकेतनं सिद्ध केलंयस, पण माणूस म्हणूनही तुझ्या विचारांवरती तू तितकीच ठाम आहेस. तुझ्या विचारांमधला ठामपणा, तुझ्या व्यक्तिरेखा निवडण्यातला ठामपणा आणि तो सादर करण्यातला ठामपणा आणि तो विश्वास असाच कायम राहू देत. मला असं वाटतं की आत्तापर्यंत खूप उत्तम उत्तम भूमिका तू साकारल्यास, पण तरीसुद्धा तुझ्या स्वप्नामध्ये ज्या ज्या काही भूमिका येत असतील तुला वाटत असेल त्या सगळ्या
भूमिकांचं आव्हान तुझ्या आत्ताच्याच प्रवासात तुला शक्य व्हावं याच तुला शुभेच्छा देतो आमच्या सर्व महिला मंडळींकडनं आणि बघणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांकडनं. मला खात्री आहे बस भाई बस आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हा एपिसोड वारंवार पाहण्याची तुम्हाला इच्छा होत असेल. तुमची ही इच्छा ताबडतोब पूर्ण होऊ शकते. कसं? मी सांगतो. Z5 ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड पाहता येईल तोही कितीही वेळा. आणि हो, Z5 वर या शोचे आधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील ते सुद्धा एकदम फ्री. Z5 कधीही कुठेही. तर मंडळी आजचा प्रवास इथेच थांबूया. आपण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवाशासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका.